जत येथील उपविभागीय कृषी अधिकारी के बी खोत यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, प्रकाश जमदाडे यांची मागणी. जत येथील उपविभागीय कृषी अधिकारी के बी खोत यांचा गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार फोफावला असून जलयुक्त शिवार अभियान मधील कामासाठी वेगवेगळ्या अटी घालून मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याचा सपाटा लावला असून तालुक्यातील 11 कामे कारण नसतानाही अट घालून मर्जीतील ठेकेदारांना देण्याचा उद्योग केला असून त्यांनी केलेल्या कामात टक्केवारी घेऊन मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की जत येथील उपविभागीय कृषी अधिकारी के बी खोत हजर झाल्यापासून कृषी विभागात भ्रष्टाचार वाढला आहे. तालुक्यात केलेल्या कामाची चौकशी करून अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांनी किती कामाचे वाटप केले आहे या कामाची चौकशी शासनाचे नियम डावलून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी जमदाडे यांनी केली आहे. कृषी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावलेला आहे. या स्थानिक लोककंत्राटदारांना कामं मिळू नये अशा भावनेतून त्यांनी मध्ये एका 11 मंदाऱ्याची टेंडर 10 ते 14 लाखाची कामं आहे आणि त्याला 30 लाखाची मशीन स्वतःच्या मालकीची असली पाहिजे अशा प्रकारचा हट्ट घालून या तालुक्यातल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टला काम न देता टक्केवारीसाठी इतर तालुक्यातल्या लोकांना काम देण्याचा घाट घातलेला आहे. याबाबतीत रिजिस्टर मी जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक आणि कोल्हापूरचे संचालक यांना लेखी तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर जी कामं जलयुक्त शिवार अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात निधी या तालुक्यामध्ये दिलेला आहे, जिल्हा नियोजन समितीने जलयुक्त शिवारातून जो निधी आलेला आहे त्याची कामं वाटप करताना सर्व नियम डावलून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देण्याचं काम या खोतने केलेलं आहे.